वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले. पाथर्डी तहसील कार्यालयासमोर आघाडीच्या वतीने सरकार विरोधी निदर्शन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुस्लिम समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांबाबत राज्य सरकार व केंद्र सरकारने उदासीन धोरणाबाबत सरकार विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्य व केंद्र सरकार मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत व प्रश्नांबाबत उदासीन धोरण अवलंबवत असून न्यायालयाने मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यासाठी सांगितले असतानाही सरकार याबाबत कारवाई करत नाही. समाजात सामाजिक सुरक्षा मिळत नाही, विधिमंडळात प्रस्ताव सादर करूनही सरकार चर्चा करत नाही. सरकारकडे समाजातील मागासलेपणाचे अनेक अहवाल पडून आहेत, परंतु सरकार कोणतीही कारवाई करत नाही. समाजातील तरुणांना आर्थिक मदत, सवलत अथवा सुरक्षा देत नाही, तर या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पाहावे व या प्रश्नाची सोडवणूक करावी असे या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. आज वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर, रेखाताई ठाकूर, महाराष्ट्र उपसचिव प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आज मुस्लिम समाजाचं आरक्षण कोटाने नाकारलं नाही, त्याच्यामुळं आज आम्ही तहसीलला निवेदन देतो. निवेदन देताना मुस्लिम समाजाचे अध्यक्ष राजू व बागवान, शमीर बागवान, अशफाक शेख, शमीर शेख आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते स्वपन भिंगरदेवे, सुनील जाधव, अमोल मसाळकर, बंटी पवार आणि वंचित बहुजन आघाडी मित्रमंडळ, आज मुस्लिम समाजाला वारंवार अन्याय होतो आहे, त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडीने तहसील कार्यालयाला निवेदन दिलं आणि सरकारला एकच सांगतो की मुस्लिम समाजावर अन्याय होऊ नये आणि लवकर लवकर न्याय त्यांना मिळावा. न्याय मिळाला नाही तर आम्ही रास्ता रोको मोठ्या संख्येने करून तहसीलला येऊन बसू. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मस्के, सोपान भिंगारदिवे, देवीदास लोखंडे, सुनील जाधव, बाळासाहेब गिरी, सनी दिनकर, दिलावर बागवान, सकाराम कुराडे, मनीष उबाळे, एकनाथ दराडे, बंटी पवार, निलेश पवार, आनंद उबाळे, अंबादास डोंगरे, अमोल मासाळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. विजन प्लस न्यूज साठी सतीश मिरपगार, पाथर्डी.